नाशिकच्या पेटोड भागातील काही महिलांना एमएससीबीच्या वायरमनच्या चुकीच्या सर्व्हिसमुळे लाईट असताना देखील लाईट चालू न करणे, वेगवेगळे कारणे देऊन लाईट बंद करणे असे प्रकार करून पैसे मागण्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो असा आरोप केला असून पेटोड भागातील महिलांनी थेट सातपूर एमआयसीबीच्या ग्रामीण मुख्य कार्यालयाच्या गेटसमोर येऊन रात्रीच्या वेळी एमएससीबी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. अशा वायरमनवर तात्काळ कारवाई करा अशी एमएससीबीच्या ग्राहकांची तसेच आम आदमी पार्टीचे जितेंद्र भावे आणि त्यांचे सहकारी यांनी मागणी केली. यावेळी घटनास्थळी सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक देखील दाखल झाले होते. तसेच एमएससीबीचे अधिकारी कर्मचारी देखील इथे उपस्थित होते. कोणी माझं काही वाकडं करू शकत नाही म्हणे. आता इतक्यात बोललं तर असं बाई कोणी बोलत नाही. आणि त्याला मी 400 विचारेल. एक लक्षात घ्या, त्याला मी तुमच्या समोर उभा करेल. तुम्हाला काळजी करू नका. कोणालाही अपशब्द वापरण्याची गरज नाही. शासनाची नौकरी करतो म्हणजे अपशब्द बोललाच नाही पाहिजे. मखमालाबाद पूर्ण बंद आहे. मी काल रात्रीपर्यंत एकदम बागुला आमचं एक दिवस सुट्टीवर गेले आणि एवढे 200 लोक कसं आले बाबा. संवाद तो साधलेला आहे ना. ते तुमचे इंजिनियर साहेब आहे ना, त्यांच्या फोनवर त्यांच्याशी बोललो मी. ते बोलले झाड काही पडलेलं होतं. झाडाचा विषय नाही. कुठे आहे माहिती का, 2 दिवसापासून ही वॉज इन्सिस्टिंग फॉर 350 150 rupees पर फ्लॅट. आणि ह्याच इमारतीतले लोक तिखट आहेत सगळे. ते कोणीच पैसे देत नाही त्याला. आणि त्यांनी पैसे न दिल्यामुळे ना दरवेळेला तो ती वायर काढतो यांना. आणि एकाच इमारतीचे जातात बरं का लाईट, यांच्याच 12 फ्लॅटचे लाईट जातात. कुठे राहता तुम्ही, काय नाव तुमचं? योगेश सगनकायस्थ. मी रायडा शिवक्रांती सोसायटी पेट रोड मेरधाम. अच्छा, काय तक्रार आहे तुमची? तक्रार अशी आहे की काल सकाळपासून ऑनलाईन कंप्लेंट टाकली, सर्व झालं. आतापर्यंत त्या ठिकाणी लाईट चालू झालेली नाही. आता यापूर्वी लाईट चालू करावी अशी आमची विनंती आहे. ज्यावेळेस आम्ही इथून फोन कॉल केला, समोरचा जो सोनवणी आहे त्या सोनवणी अक्षरशः फोनवरती सर्वांसमोर शिव्या दिल्या आहे. त्यांचे इंजिनियर समोर दिले. हा, इंजिनियर समोर शिव्या दिल्या आहे त्यांनी. काय अडचण काय, तुम्ही 350 rupees तुमच्या मिसेसची त्यांना एकदा लाच दिलेली ना? लाच घेतलेली आहे त्यांनी. आणि तो प्रत्येक ठिकाणी करप्शन करतो आणि करतोच. आमच्याकडे रंगे हात त्याचा प्रूफ पण आहे. तो 100-200ची मागणी करतच असतो, प्रत्येकाला त्रास देतो. त्या एरियात आमचीच बिल्डिंग अनेक लोकांना. आता वट्टमवार साहेबांना विचारू आपण, एमएससीबी त्याला पगार देते किंवा नाही. ते अनेक लोकांना त्याने आतापर्यंत भरपूर प्रमाणे त्रास दिलेले. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी त्याला पैसे मिळाले त्याच ठिकाणी तो काम करतो. ज्या ठिकाणी पैसे नाही मिळाले त्या ठिकाणी तो काम करत नाही. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंदळे, नाशिक.